छिंचवली क्या आतिश, ये आमदार ट्रॉफी है, आपको कोऑपरेट करना है। मैन ऑफ द मैच खिलाड़ी। लौट चलते अब हाई वोल्टेज मुकाबले की तरफ। भिनार बनाम कुकसे के बीच में इस वक्त वीआईपी डाइस पर अनंता पारधी और मेरे काबिल दोस्त सनी पारधी इस वक्त मैच का आनंद लेते हुए। और सनी पारधी ने और समीर पारधी और विनोद दिनकर ने मुझे इस इलाके में पहली बार इंट्रोड्यूस किया था 2014 और 15 में। इस वक्त पिछले मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी आतिश आते हुए। अनंता पारधी साहब से निवेदन करता आपके शुभातों से खूबसूरत ट्रॉफी देना है। जब भी सर ट्रॉफी को बैट्समैन आतिश देखेंगे तो आमदार ट्रॉफी की याद जरूर ताजा होंगी। राज आकाश काटस्कर के शुभातों से नीतू भुईर स्पॉन्सर द हेवन बेकर्स का एक केक पेस्ट्री। और आखिर में सनी पारधी मेरे काबिल दोस्त उनके शुभातों से विटामिन सी एपी फिज बदन में एनर्जी बढ़ाने के लिए एनर्जी ड्रिंक दिया जा रहा है। लौट चलते आमदार ट्रॉफी की इस खूबसूरत दुनिया में और खूबसूरत आवाज के मालिक अमर राउत सर इस वक्त माइक्रोफोन पर जुड़ते हुए। थैंक यू सो मच आदित्यजी जाधव सर। चला बोलूया तो मैदान आत अपना पहला मित्र सचिन इलेवन भिनार विपक्ष हयात स्पोर्ट्स बोरिवली कुकसे संघ। भिनार संघाने टॉस जिंकला, फर्स्ट बॅटिंग चा निर्णय स्टार्टिंग इनला कपिल पहिला चेंडू यावेळेला पाहायला मिळेल। तर बोलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच गोलंदाज चंद्रकांत। तीन षटकांचा एक घमासान असेल सचिन इलेवन भिनार संघ यंदाच्या हंगामात फुल फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय। पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवर बॅटर कपिल कडनं केलाय गडागाती आघात। कपिल घाटाळच्या बॅट मधनं आलाय हा आसमानी षटकार। या एवन जोडीच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थाने आपण राबवत आहोत। परंतु या स्पर्धेला आणखी विशेष सहकार्य ज्यांचं मोलाचं योगदान लाभलंय ते म्हणजेच भाऊजी वैभवजी दळवी, जगदीशजी मडवी, आकाशजी काटसकर, दर्शनजी मारूक, रोशनजी काटसकर, पंकजजी तुंगारे, अनिकेतजी दुमाडे। इथे मात्र जोरदार प्रहार करणाऱ्या पहिल्या चेंडूवर षटकारानं सुरुवात करणाऱ्या कपिल घाटाळला दिलाय षटक क्रमांक एक च्या चेंडू क्रमांक दोन वर चले जाऊचा नार आणि दुसऱ्या चेंडूवर बसलाय सचिन इलेवन भिनार या टीमला पहिला वहिला हादरा। जी मोरे, प्रदीप जी वाघे, महेश जी वाघे, रोहित जी वाघे, कल्पेश जी मोरे, अविनाश जी गणेशकर, वैभव जी दळवी, जगदीश जी मडवी, आकाश जी काटसकर, दर्शन मारूक, रोशन जी काटसकर, अविनाश दुमाडे, अनिकेत दुमाडे, पंकज तुंगारे, रोशन काटसकर या सगळ्यांचे मनापासून आभार आहेत। कारण की आपण आहात म्हणून आमदार चषक 2024 हा सोहळा खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला येतोय, पाहायला मिळतोय आणि तो यशस्वी होताना देखील दिसून येतोय। पहिल्या चेंडूवर षटकार टोकणाऱ्या कपिल घाटाळला यावेळेला गोलंदाज चंद्रकांत धाडलाय माघारी, नवीन फलंदाज संजय यावेळेला चांगली गोलंदाजी। हार्ड लेंथ वरचा चेंडू पंचांकडे अपील केली जाते आहे। निश्चित या प्रकारच्या चेंडूंसाठी चंद्रकांतची ओळख आहे आणि सातत्याने जर आपण पाहिलं तर दयात स्पोर्ट्स बोरिवली कुकसे या संघाचा ऍज अ स्ट्रायकर बॉलर म्हणून हा रोल अदा करताना पाहायला मिळतोय। आणि ज्यावेळेला तुमचा प्रमुख गोलंदाज समोरच्या प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात आपल्या संघाची ताकद उभा करतो तिथे मात्र चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतो त्यावेळेला आपला संघ पर्यायन खऱ्या अर्थाने ताकदीशी उभा राहत असतो। नेक्स्ट बॉल ऑफ दिस ओव्हर स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल संजय। यावेळेला संजयच्या बॅटमधनं हा फटका आलाय, क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकला आणि चेंडू मात्र निघून गेलाय सीमा पार। भिनारकरांच्या आनंदाला उधाण देणारा
षटका। यावेळेला स्लॉट शिफ्ट करण्याचा प्रयत्न, पंचांगकडे अपील केले गेले, फिंगर अप पंचांचं बोट आकाशाकडे आणि हा दुसरा धक्का सचिन इलेव्हन भिनार या संघाला। निश्चित ज्या पद्धतीचा खेळ आपण या पहिल्या षटकामध्ये पाहतोय, खरं तर बाद झालेला पहिला फलंदाज कपिल घाटाळ याने देखील षटकारानं सुरुवात केली। षटकारानंतर दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला, त्यानंतर आलेला संजय घाटाळनं देखील षटकारानं आपलं आगमन साजरं केलं आणि त्यानंतरच्या दुसऱ्या चेंडूवर मात्र जर आपण पाहिलं तर तो देखील बाद होताना पाहायला मिळतो। पाच चेंडू झालेत, 12 धावा धाव फलकावर, दोन महत्वाचे गडी सचिन इलेव्हन भिनार या संघाच्या बॅटवाला खऱ्या अर्थानं आपल्याला बाद होताना आपल्या पाहायला मिळतंय। तर यावेळेला स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज श्रीनाथ भुयाळ यावेळेला मैदानाच्या आत इंटर होताना आपल्याला पाहायला मिळतोय। सचिन इलेव्हन भिनार संघ म्हटला की खरं तर यंदाचा हंगाम गाजवलाय, परंतु या संघाला टायटल विनिंगचं स्वप्न आपल्याला साकार करता आलेलं नाही आहे। तो फॉर्म कायम राहील का आणि यंदाच्या हंगामात जे अपयश सातत्यानं समोर आलंय त्या अपयशाला मात्र बाजूला सारलं जाईल का पाहावं लागेल। डीडी ग्राउंडवर काय मॅच गाजवली होती या खेळाडूनं श्रीनाथ भुयाळनं, डीडी ग्राउंड भिनार खऱ्या अर्थानं अक्षरशः त्या मैदानामध्ये षटकार आणि चौकारांचा पाऊस बरसवला होता, ती कामगिरी ते पूर्ण केली जाईल का पाहूया। शेवटचा चेंडू फुल टॉस बॉल, श्रीनाथ भुयाळच्या बॅटमध्ये डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळलेला फटका, चेंडू निघून जाईल आर पार सीमा पार, चार धावांचा चौका। पहिलं षटक येथे मात्र समाप्त झालं आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या सचिन इलेव्हन भिनार या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे दोन गडी बाद 16 धावा। पहिल्या षटकामध्ये दोन विकेट आल्यानंतर देखील ज्या 16 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात सचिन इलेव्हन भिनार या संघाकरता मात्र तरी समाधानकारकतेचं चित्र आहे, कारण कळे एकीकडनं जरी विकेट डाऊन होत राहिल्या, जरी गडी बाद होत राहिले, तरी देखील ज्या पद्धतीनं प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात धावा जमवणं गरजेचं आहे, त्या वेगानं धावा अंकित करणं गरजेचं आहे, तो वेग मात्र कायम ठेवला, तो कुठल्याही प्रकारचा संत गतीनं पाहायला मिळत नाहीये, तो वेग कुठल्याही प्रकारे मंदावलेला आपल्याला पाहायला मिळत नाही। ही सगळी खासियत ही सचिन इलेव्हन भिनार संघाची यंदाच्या हंगामात पाहायला मिळाली। स्ट्रायकिंग एंडला लूप बॅटर कुमार गुंड आपल्याला पाहायला मिळेल, नॉन स्ट्रायकिंग एंडला जेतीन भुयाळ आणि तिथे मात्र जर आपण पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवर दह्यात स्पोर्ट्स बोरिवली कुकसे या संघाकडनं गोलंदाज रवींद्र आपल्याला पाहायला मिळेल। पहिलं षटक समाप्त झालंय, अजूनही या पहिल्या डावातील 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। इथं मात्र तुम्हाला लढणं फार महत्वाचं असेल, कारण पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेला तुम्ही इतक्या मोठ्या धावा धावफलकावर लगावत असता त्याला कॅरी फॉरवर्ड करणं फार गरजेचं आहे, इथून मात्र तुम्हाला डावाला पुढे नेणं फार गरजेचं असेल, इथून मात्र मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करत असताना तुम्हाला पराकोटीचा संघर्ष मैदानाच्या आत करणं अत्यंत अनिवार्यतेची बाब असेल आणि यामध्ये जर आपण अपयशी झालो, यामध्ये जर आपण सपयशी फोल ठरलो, तर मग मात्र जो डाव कुठेतरी उभा करण्याच्या दिशेनं आपण पहिल्या षटकामध्ये मेहनत केली होती, उभा करण्याच्या दिशेनं पहिल्या षटकामध्ये आपण आक्रमण केलं होतं, उभा करण्याच्या दिशेनं पहिल्या षटकामध्ये समोरच्या संघाच्या प्रतिस्पर्धी संघाच्या सलामीवीर गोलंदाजाच्या विरोधात जे आक्रमणाचं बंड आपण उभारलेलं होतं ते मात्र यावेळेला खारिज होऊ शकतं। आणि इथं जर आपण विचार केला दयात स्पोर्ट्स बोरिवली कुकसे संघाला तर अजूनही वेळ आहे, या षटकामध्ये जर टिचून गोलंदाजी झाली, या षटकांमधून जर इकॉनॉमिकल बॉलिंग पाहायला मिळाली, या षटकामध्ये फलंदाजांच्या बॅटला अगदी शांत करणारी गोलंदाजी जर पाहायला मिळाली तर बोरिवली कुकसे संघ या मॅचमध्ये पुन्हा एकदा पुनरागम करू शकतो। पहिला चेंडू ट्रॅकर बॉल बिरकावून दिला डीप मिड विकेटला, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात असेल, वन बाउन्स कॅरी करेल परंतु नाही, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरून चेंडू निघून जाईल सीमा पार, जतीन भुयाळच्या बॅट मधून आलाय भिनारकरांचा चौका।
आपल्या पाहायला मिळतात संघाची धावसंख्या फुलकावर 20 धावा. ज्या पद्धतीनं आपण जर पाहिलं तर जबरदस्त फटका कुमार गुणच्या बॅट मधन या वादळानं घोंगवायला सुरुवात केली आहे. तिसरा चेंडू इथे मात्र लिव्ह केला फॉर वाईड. येस इट इज वाईड बॉल लाईन चेक केली आहे. पंचांचा वाईडचा इशारा येईल आणि या दबाव असतो ज्या वेळेला तुमच्या वर खरं तर फलंदाज आक्रमण करत स्वार होत फटकेबाजी करत असतो त्यावेळेला तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करता. अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न झाला, शरीर यष्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, रडार पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नामध्ये वाईट बॉल होतोय. संघाची धावसंख्या फलकावर 27 धावा. नेक्स्ट बॉल रवींद्रचा, बॅटर कुमार गुंडेसाठी. इथे मात्र खराब चेंडू, आणखी खराब चेंडू, मात्र पंचांनी इशारा दिला इट इज नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्रीडचा कॉल होता अंपायरचा. नो बॉल आणि संघाची धावसंख्या फलकावर पाहायला मिळते 28 धावा. खरं तर पहिला डाव आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये देखील तब्बल 16 धावा धावफलकावर लगावल्या सचिन इलेव्हन. बिदार संघानं 2 गडी बाद झाल्यानंतर देखील त्यानंतर रवींद्रचा देखील खरपूस समाचार कुमार गुंडेच्या बॅट मधून आपल्या सातत्यानं पाहायला मिळतो आणि गोलंदाज देखील चुका करताना पाहायला मिळतो. सफल झालाय त्यांनी या वेळेला कुमार गुंडेच्या बॅट मधून आणखी एक दमदार बिदारकरांचा षटका. आमदार चषक 2024 क्रिकेटच्या या महापर्वातील पहिली षटकार हॅट्रिक साधण्याचा मान सचिन इलेव्हन बिहार संघाचा कुमार गुंडे याला आपण हा बहाल करतोय आणि स्पर्धेचे मुख्य आयोजक अजयदादा मोरे यांच्याकडनं 1,001 रुपयांचा कॅश प्राईज देखील कुमार गुंडे यांना या वेळेला जाहीर होत आहे. जबरदस्त फलंदाजी खरं तर व्यावसायिक क्रिकेट संघामध्ये खेळणारा हा खेळाडू आता सध्या आदिवासी राखीव गटामधून खेळताना देखील आपल्याला पाहायला मिळतो. परंतु या खेळाडूनं भिवंडीचा क्रिकेट गाजवलाय, या खेळाडूनं सिटी क्रिकेट गाजवलंय, या खेळाडूनं प्रोफेशनल क्रिकेट गाजवलंय आणि ज्या ज्या वेळेला आपल्या संघासाठी खेळतोय, ज्या ज्या वेळेला आपल्या कॅटेगरीसाठी खेळतोय, त्याही वेळेला कुमार गुंडे हा सातत्यानं रंगात येताना पाहायला मिळतोय. समोरच्या प्रतिस्पर्धी संघाचा विचार करताना खऱ्या अर्थानं गोलंदाजावर दया माया प्रेम लोप शोप काही दाखवत नाही. इथे मात्र पुन्हा सफल झाले बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळलेला फटका. धुवन पाऊस कॅरी झालाय, जेलची संधी होती का हे देखील पाहावं लागेल, सिंगलवर समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक 2 चा खेळ इथे मात्र जर आपण पाहिलं अजूनही प्रगती पथावर आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे तब्बल 42 धावा. 2 षटक अजून पूर्ण झाली नाही आहेत परंतु कुमार गुंडे नावाचं वादळ मैदानाच्या आत ज्या पद्धतीनं सुनामी आणताय निश्चित त्या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. म्हणून म्हणतात ना मित्रांनो
एक हाती खिंड लढवणं ज्याला जमतं त्याला त्या संघाच्या पाठीचा कणा म्हणत असतात आणि ते कणा होण्याचं काम या वेळेला कुमार गुंडेने केलंय. का टेनिस क्रिकेट विश्वानं माझ्या नावाची दखल घेतली? का टेनिस क्रिकेट विश्वामध्ये कुमार गुंड नावाचा उल्लेख केला जातो? का टेनिस क्रिकेट विश्वामध्ये कुमार गुंड या नावाचा सातत्यानं गौरव केला जातो? याचं उदाहरण इथे मात्र जर आपण पाहिलं श्रीनाथ भुयालच्या विरोधात, हा मात्र डॉट बॉल आला, दोन षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि या पहिल्या डावामध्ये दोन षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या सचिन इलेव्हन बिनार या संघाची धावसंख्या दाफलकर आपल्या पाहायला मिळतो 42 धावा. आमदार चषक 2024 निश्चित आमदार चषक 2024 ची ही संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण यशस्वी करत आहोत. युवकांचा आदर्श आणि प्रेरणा असतात. भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील युवा सामर्थ्यशाली नेतृत्व माननीय अजयजी शांताराम मोरे साहेब यांचं इथे शुभागमन होत आहे. साहेबांचं मनापासून स्वागत. निश्चित आमची इच्छा आहे की मोठे साहेब विधानसभा सांभाळतायत तर अजय दादांनी जिल्हा परिषदेचं सामर्थ्यशाली नेतृत्व करावं आणि आमच्यासारख्या युवकांना येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं न्याय द्यावा यासाठी आम्ही अजय दादांचं खऱ्या अर्थानं मनापासून कौतुक करू. जबरदस्त क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीनं शांतारामजी मोरे साहेब आपला आमदार म्हणून या संपूर्ण सह्याद्रीला माहीत आहेत, महाराष्ट्राला माहीत आहेत, त्यांच्यात सामाजिक आणि राजकीय कार्याचा वसा आणि वारसा हा सातत्यानं अजितदादा मोरे साहेब यांच्या माध्यमातून जोपासला जातो. अगदी तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंतील प्रत्येक युवकापर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत, प्रत्येक सर्वसामान्यपर्यंत पोहोचण्याचं काम अजितदादा मोरे यांच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे. षटक क्रमांक 3 आगाज होईल. इथे मात्र दयानंदचा पहिला चेंडू स्विचिट करण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र नाही मिळालो. बॅट करणं जमलं नाही. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळतो कुमार गुंड. खर तर या फलंदाजाच्या बॅटनं मैदानाच्या आत या सामन्यातल्या पहिल्या डावात जणू काही संशयीचं काम केलंय. प्रत्येक गोलंदाजावर वार करण्याचं काम केलंय, प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेण्याचं काम केलंय. डॉट बॉल सुरुवात झाली. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहे. दयानंदचा पुढचा चेंडू कुमार गुंडसाठी सफल झाले. फुल टॉस बॉल. कुमार गुंड नावाची रन मशीन रंगात, चेंडू ढगात. वेस्ट ऑफ व्हाईट नो प्लस 6 षटकार. धावा मिळतील 7. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 49 धावा. नेक्स्ट बॉल फ्रीट असेल. खर तर कुमार सारखा फलंदाज समोर असताना या प्रकारच्या चुका दयाच स्पोर्ट्स बोरिवली कुकसे संघाला फार महागात पडू शकतील. आदरणीय अजितदादा मोरे साहेब यांचं ते शुभागमन झालंय. त्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहत आहोत आणि अजितदादा मोरे म्हटल्यानंतर त्यांच्या मागे असणाऱ्या खंबीर समर्थकांची देखील कमी नाही आहे. या व्यक्तिमत्वानं आवाज देवा. इथे मात्र चुकी झाली आहे. वन्स अगेन फुल टॉस बॉल. बॅक टू बॅक अनदर मॅक्सिमम बिग हिट. 6 षटकार. करत होतो की अजयदादा मोरे आणि सूर्यदादा मोरे या एवन जोडीच्या माध्यमातून ही स्पर्धा झाली आहे. पण या एवन जोडीच्या समवेत सातत्यानं उभं राहिलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच आमचे भाऊजी वैभवजी दळवी, जगदीशजी मडवी, आकाशजी काटसकर, दर्शनजी मारुख, रोशनजी काटसकर, पंकजजी तुंगारे, अनिकेतजी दुमाडे, निलेशजी मोरे, प्रदीपजी वाघे, महेशजी वाघे, रोहितजी वाघे, त्याचबरोबर कल्पेशजी मोरे, अविनाशजी गणेशकर, अविनाशजी दुमाडे, ही सगळी मंडळी इतक्या ताकदीनं या सगळ्या मान्यवरांच्या खऱ्या अर्थानं पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं ही सगळी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि अगदी सकाळपासून जर आपण पाहिलं तर आमचे भाऊजी वैभवजी दळवी अगदी प्रत्येक गोष्टीची बारकाईनं काळजी घेत आहेत. पाहुण्यांचं येणं असेल, आदरातिथ्य करणं असेल, त्यांना शीतपेय मिळणं असेल,
कोल्ड ड्रिंक्स मिळणं असेल, बिस्लरी मिळणं असेल, त्याचबरोबर अजय दादा जर इथे उपस्थित नसतील तर त्यांच्यापर्यंत इत्यंभूत माहिती पोहोचवणं असेल, यामध्ये वैभव दादांचा फार मोठा हातभार आहे। म्हणून दादांचं देखील मनापासून आभार। पंकजी तुंगारे असतील प्रत्येक गोष्टीसाठी, जी धावपळ आहे, रोशनजी काटसकर असतील प्रत्येक गोष्ट, कोणी जेवलंय की नाही, पाहुणचार झालाय की नाही, त्यांचं आदरातिथ्य करणं असेल, आणि या सगळ्या गोष्टींमध्ये रोशनजी यांचं एक मनापासून आभार मानावे लागतील की कधी ते फ्लॅश झाले नाही आहेत रोशनजी काटसकर यांचं, की दर्शनजी मारुक असतील कुठे फ्लॅश झाले नाही आहेत, परंतु पडद्यामागच्या कलाकारानं पडद्यावरच्या हिरोला मोठं करणं, यामध्ये पडद्यामागच्या कलाकाराचा आपोआप गुणगौरव होणारच असतं। म्हणून या पडद्यामागच्या कलाकारांचा आम्ही हा गौरव करतोय। चला बोलूयात मैदानाच्या आत, आणखी घमासान आपल्याला पाहायला मिळत आहे। यावेळेला प्राखर बॉल होता ब्रिकवून दिला, फाईन लेगला, क्रिकेटचा क्लास दाखवणारा, सनसणी चपराक लगावणारा, दमदार कणकणीत चौकार। स्पोर्ट चिंचवली संघाचा कर्णधार, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये यावं। जसं या मॅचचा सेकंड इनिंगचा खेळ आपल्या समोर सुरू होईल, 18 चेंडू आणि 61 धावांचं लक्ष सहजपणे पार केलं जाईल का, की 18 चेंडू आणि 61 धावांच्या या घमासानामध्ये फर्स्ट इनिंग मध्ये जोरकसपणे फलंदाजी करणाऱ्या सचिन इलेव्हन भिनार संघाचं वर्चस्व हे कायम राहिलं जाईल, या अनुत्तरित प्रश्नांचं उत्तर आपल्या धावत्या समालोचनातून आपल्या समोर घेऊन येतील द व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट, ब्रँड ऑफ टेनिस क्रिकेट, सन्माननीय आदित्यजी जाधव सर। स्वरा 11 ढोले के कैप्टन और जय बजरंग चिंचवली के कैप्टन, आपको टॉस के लिए रिपोर्ट करना है। देखिए जो इस वक्त लॉन्ग ऑन पर जो दर्शक बाउंड्री के अंदर बैठे और मेन एंट्री गेट पर परेश महाजन सर आपके पीछे जो इस वक्त दर्शक है लॉन्ग ऑन और मेन एंट्री गेट पर, उनको थोड़ा सा बताना आपको बाउंड्री के बाहर जाना, पर्दे के पीछे बैठना है मेन एंट्री गेट पर। थैंक यू सो मच
कोऑपरेट करने के लिए। चला चिंचवली चिंचवली संघाचा कर्णधार आणि त्यांच्या समवेत स्वरा इलेवन डोळे संघाचा कर्णधार मी अजय दादा मोरे साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या नाणेफेकीचा कौल आपण करायचा आहे। चिंचवली संघाचा कर्णधार आणि स्वरा इलेवन डोळे संघाचा कर्णधार हँडसम अँड डायनामिक पर्सनॅलिटी भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमच्या काळजातले भावी आमदार आहेत। साहेबांनंतर हा वारसा कोण चालवणार तर अजय दादाच, म्हणून आम्ही साहेबांना दादांना आमदार म्हणून आवाज देत असतो। कॉल द्यायचा एकीकडनं आमदार चषक 2024 आणि एकीकडनं सुभाष इलेवन खानिवली। आमदार चषक अगदी सकाळपासून पहिल्यांदा यावेळेला टॉसचा कौल बदललाय, टॉस जिंकलाय तो म्हणजे चिंचवली पाडा संघ। आपण फक्त आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, बॅटिंग करणार। निश्चित दोन्ही संघांना मनापासून शुभेच्छा। टॉस जिंकला चिंचवली संघानं, स्वीकारले पहिल्यांदा फलंदाजी आणि यावेळेला स्वरा इलेवन डोळे संघ आणि स्वरा इलेवन डोळे संघाला मात्र यावेळेला टॉस पराभूतीचा सामना करावा लागलाय। डाउन दी विकेट लॉन्ग ऑफ के ऊपर से छह रन। विकेट क्या शॉट खेला ऊपर बैट्समैन ने। आमदार ट्रॉफी इस वक्त हिट होती हुई सुपर से ऊपर शो आमदार ट्रॉफी 2024 एवन जोड़ी अजय मोरे और सूरज मोरे और इस विधानसभा क्षेत्र के डैशिंग और डायनामिक अपला आमदार सन्माननीय शांताराम मोरे साहब की देन। अपर बैट्समैन आउट हो चुके बल्ले का किनारा लेकर इस वक्त डगआउट में जाते हुए पहला विकेट का पतन होता बा। वाकई में इस वक्त देखिए मैंने बहुत जगह पर कमेंट्री की है, बहुत पॉलिटिशियन लोगों के साथ मैंने इस वक्त अपना समय बिताया है, कैबिनेट मिनिस्टर से लेकर ग्राम पंचायत के सदस्य तक मेरे पहचान है। लेकिन जब आपका पिताजी आपके इस वक्त पिताश्री जब आमदार रहते हैं और वो भी लगातार दो बार, उसका इफेक्ट कहीं भी अजय मोरे के स्वभाव में अभी तक नहीं दिखा है, अभी भी वो जमीन पर है, ये सबसे बड़ी बात है। इस बार बहुत अच्छी गेंद बीट हुए बैट्समैन, वाकई में सूरज और अजय की तारीफ करने के लायक है वो, नहीं तो फिर आजकल के सरपंच के बेटे बहुत सारे हवा में रहते हैं, अपने पिताजी दो बार आमदार होने के बाद भी उनके पैर जमीन पर है ये बहुत गर्व की बात है। स्विच हिट करने की कोशिश डॉट बॉल और उनका साथ दिया है वैभव दलवी, इस गांव के भाईजान और खुद इसी गांव से बिलोंग करते हैं जगदीश मडवी, आकाश काटस्कर, दर्शन मारूक, रोशन काटस्कर, पंकज तुंगारे, अनिकेत दुमाड़े, निलेश मोरे, प्रदीप वागे, महेश वागे। और दी विकेट गैप में खेला है खिलाड़ी मौजूद, एक रन कवर पर गेंद को उठाया था रोहित वागे, कल्पेश मोरे, अविनाश गणेशकर, इन सभी का बहुत बड़ा रोल है और सुभाष इलेवन खानिवली टीम का। एक ओवर की समाप्ति के बाद रन संख्या स्कोर कार्ड पर केवल 9 बनी है और चंद्रकांत विकेट गिराए चंद्रकांत के रूप में विकास और आकाश बल्लेबाजी करते हुए 61 का पीछा करती हुई सचिन 11 भिनार के सामने टीम कुक से बोरीवली। ऑफिशियल स्कोरिंग इस वक्त रोहित शेट्टी
फिल्मों में रोहित शेट्टी ने अपना धमाका मचा दिया और पड़गा में इस वक्त रोहित शेट्टी ऑफिशियल स्कोरिंग से धमाका मचाते हुए प्रिंस मूवीज के लाइव मैन संजय गुल भी इस वक्त अपने रंग इस वक्त बताते हुए जिस तरह से वो मिक्सिंग कर रहे। अब स्टंप के अधिक बार वाइट का इशारा था वह स्वप्निल पाटिल सर का। अतिरिक्त रन संख्या के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 10 एक्स्ट्रा के रूप में स्कोर बढ़ता हुआ स्कोर में हरकत होती हुई ऑफ स्टंप के बाहर शफल हुए बैट्समैन लेकिन गेंद विकेटों के ऊपर से चली गई। स्विच हिट करने की कोशिश फिर से विकेटों के ऊपर से गेंद चली गई है विकेट कीपर कुमार गुंड के पास। हालांकि कुमार गुंड ने बहुत अच्छी बल्लेबाजी किया जो 39 रन बनाए। कुमार गुंड ग्रामीण क्रिकेट से लेकर हिंदुस्तान के ओपन क्रिकेट के सभी फॉर्मेट में अच्छे बैट्समैन है वो। इस बार अच्छी गेंद पड़ने के बाद बाहर की जानिब जाती भी बायत के विस्फोटक और घातक बैट्समैन जिन्होंने धनेश ओपन क्रिकेट में नक्श ग्रामीण भिनार टीम के लिए जब सोसाइटीज के मैचेस रहते तो फिर सचिन 11 भिनार की टीम के लिए। मिड ऑफ से गेंद जारी लॉन्ग ऑफ के खिलाड़ी के पास लेकिन एक रन पूरा करते हुए दो दो खिलाड़ी आए थे गेंद को उठाने के लिए। एक रन के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ रोहित शेट्टी हमें बताते हुए 11 रन। रोहित बहुत अच्छी स्कोरिंग करते हुए लाइव मैन अपना पूरा 100% इस वक्त दे रहे। लॉन्ग लेग पर गेंद जाती हुई आउटफील्ड काफी तेज पीछा कर रहे गेंद खिलाड़ी गेंद का और गेंद चारी इस वक्त मैदान के बाहर 4 रन के लिए। और पिच गेंद इनफील्ड के ऊपर से खेला लॉन्ग ऑफ पर कोई भी खिलाड़ी नहीं गेंद इस वक्त लेट धर्मवीर आनंद के साहब स्टैंड में जाकर गिरती है भी 4 रन के लिए। के साथ उनका भांजा कार्तिक दलवी को दिखाया जा रहा है। इस वक्त भाईजान वैभव दलवी इस वक्त अपने खूबसूरत सनग्लास के साथ कमेंट्री बॉक्स में नजर आते हुए क्या हम भाऊजी कह सकते या फिर इस गांव के प्रमुख अतिथि कमेंटेटर्स के लिए भी ये दुविधा है। और मैं अक्सर कहता हूँ कि अजय आज भी इस वक्त जिस तरह से उनका स्वभाव है वो बहुत शांत और संयम नहीं जब तक हमारे मोरे साहब है तब तक हम किसी को नहीं बना सकते। गेंद डीप स्कॉल एक पर चली गई है। अमर राउत आप अगर कह सकते हैं तो फिर जिला परिषद ठीक है अजय के लिए लेगेसी आप बाद में चला सकते हैं। यस इस बात से सहमत है अजय भी। यस लेगेसी संभालने के लिए अजय और सूरज
ओवर द विकेट, छोटी गेंद अप ट्रैकर, फुल पावरफुल और डिलाइटफुल 6 रन। और दी विकेट, फिर एक बार दबा गेंदबाज जाते हुए, इस बार स्विंग एंड मिस, गेंद चली गई विकेट कीपर कुमार के हाथों में। देखिए जो लक्ष्य था 61 रनों का, उसके दबाव से अभी तक ऊपर नहीं आई, दबाव जो शुरुआत में बनाया था वो आखिर तक अभी नजर आ रहा है। डाउन दी विकेट खेला है, ओ हो, आमदार ट्रॉफी का सबसे अच्छा शॉट इस वक्त खेला है बैट्समैन ने। डाउन दी विकेट 6 रन। ऑन साइड में खेल दिया, गेंद जारी, एक कारपेट के सहारे डीप मिड विकेट पर, मिसफील्ड, बैकअप होता हुआ, एक से ज्यादा कुछ भी नहीं, एक रन से संतोष होते हुए दोनों भी बैट्समैन, केवल औपचारिकता है मैच की, हार और जीत के अंतर को कम करने की केवल कोशिश हो रही है विकास और आकाश के माध्यम से। गेंद को मैदान के बाहर भेज दिया है 6 रन के लिए, और इस कप से बाहर होती हुई बोरीवली कुक्से की टीम, हार्ड लक, अभिनंदन सचिन 11 भिनार, मैन ऑफ द मैच खिलाड़ी का नाम है, कोई भी डाउट नहीं है, जिन्होंने 1, 2, 3, 4 और 5 सिक्सर ठोक दिए, नाम है कुमार गुंड। कैप्टन ने कहा था कि कुमार तू सिर्फ मार, और वो मारते रहे थे। अगले मैच में हार्ड हिटिंग महेंद्र सवर को हम इन एक्शन में देखने वाले हैं। ये मैच समरी को दिखाया जा रहा है, 60 रन बनाए थे 3 ओवर में सचिन 11 भिनार टीम ने, और उसके जवाब में केवल 39 रन बना पाई बोरीवली कुक्से की टीम। आज के दिन का हाईएस्ट टोटल हम देख रहे इस वक्त सचिन 11 भिनार टीम के नाम, कुमार गुंड आपको आ गया ना मैन ऑफ द मैच के लिए। इस वक्त दोस्तों वो हम मैन ऑफ द मैच की तरफ जा रहे, इस वक्त अजय मोरे के शुभातों से इस वक्त ये खूबसूरत ट्रॉफी